नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. सावंतवाडी तालुक्यातील बांदा गळगेवाडी येथे सायंकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या घराशेजारील मोठे झाड पावसाने घरावर कोसळले, त्यामुळे सावंत यांच्या घरासमोरील मंडप आणि घराचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. काल सायंकाळी बांदा येथे विजेच्या कडकडाटासह पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्यानंतर बांद्यात अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्यामुळे शहरातील वीज गायब झाली. एक तास धुवाधार पाऊस पडत होता, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीज मंडळाचे जास्त नुकसान झाल्याचे समजते. राजू तावडे, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, सावंतवाडी. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.